नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हाही आपल्यावर कोणती अडचण येते समस्या येते म्हणजे पैशाची समस्या येते तेव्हा आपण कर्ज घेतो आणि ते कर्ज जेव्हा आपल्याला परत करता येत नाही तेव्हा कर्जाच्या डोंगर आपल्यावर वाढत जातो आणि ते कर्ज खूप मोठे होते आणि टेन्शन आपले पण वाढते परिवाराचे पण वाढते आणि यामुळे सगळं काही सुटून जातं मित्रांनो कर्जबाजारी झालेला व्यक्ती हा मेलेल्यासारखा असतो त्याला पैसे परत करता येत नाही आणि ह्या कर्जामुळे त्याच्यासोबत सगळं काही वाईट होत असतं आणि यामुळे परिवाराला सुद्धा त्रास होत असतो मित्रांनो तुमच्या डोक्यावर सुद्धा कर्ज असेल तुम्हीही थोडे का ना होईना पण कर्ज तुम्ही घेतले असेल तर तुम्ही आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि यापुढे तुम्ही जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तरीही आजचा व्हिडिओ बघा आणि तुमच्या डोक्यावर कर्ज नसेल किंवा तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत नसाल तरीही आजचा व्हिडिओ बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे ज्याच्या जपामुळे आपले डोक्यावरचे कर्ज लवकरात लवकर कमी होते कर्ज घेण्याची वेळच येत नाही मित्रांनो हा मंत्र स्वामी सेवेमध्ये दिला जातो केंद्रामधून जी सेवा मिळते त्या सेवेमध्ये हा मंत्र सांगितला जातो म्हणून घरातल्या प्रत्येकाने म्हणजे प्रमुख व्यक्तीने तरी या मंत्राचा जप कमीत कमी एकवीस वेळेस तरी करावा एकवीस वेळेस जप केल्याने आपले ग्रह तारे हे चांगल्या स्थितीत येतात आणि यामुळे आपल्यावर कर्ज घेण्याची वेळ येत नाही आणि कर्ज घेतले पण असेल तरी काही मार्ग चालून पुढे येतात आणि त्यामुळे आपण कर्ज हे वेळेवर परत करू शकतो तर मित्रांनो तुम्हीही या मंत्राचा जप अवश्य करा हा खूप सोपा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम चैतन्य गोरक्षनाथाय ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जप कमीत कमी, कमी एकवीस वेळेस तुम्हाला करायचा आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पण या मंत्राचा जप तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचा आहे तर मित्रांनो तुमचा व्यापार असेल तुम्ही नोकरीला असेल कर्ज असेल किंवा नसेल तरीही या मंत्राचा जप अवश्य करा घरामध्ये पैशाचा व्यवहार पैशाची बरकत कायम राहील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद